राज्याची जलसंपदा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली नगरीचे पालक म्हणजेच पालकमंत्री माननीय नामदार जयंतरावजी पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष 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 शुभेच्छा शुभेच्छु आणि माहुली कार्यकारी संपादक विजयराव पाटील व्हॉइस चेअरमन टी आर पाटील चेअरमन सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड. लोकमान्य टिळक यांनी 1920 सांगली येथे भेट दिली होती. या घटनेला 100 पूर्ण होत असल्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व दैनिक केसरी सांगली यांच्या वतीनं लोकमान्य टिळक सांगली भेट शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येतोय. यानिमित्तानं 17 फेब्रुवारी रोजी 9:00 राजवाडा चौकातून शोभायात्रा ग्रंथ दिंडी त्याचप्रमाणे दैनिक केसरी कार्यालय माधवनगर येथे लोकमान्य वक्तृत्व स्पर्धा व 5:00 रोटरी हॉल गणेशनगर सांगली येथे दामोदर सोमण यांचे लोकमान्य टिळक व त्यांचे खगोलशास्त्रीय ज्योतिष या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली प्रमुख व दैनिक केसरी सांगली व्यवस्थापक मनोहर पेशवे यांनी दिली आहे. जे 17 फेब्रुवारीला आपण पूर्ण दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9:00 ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा असेल. ग्रंथदिंडी म्हणजे लोकमान्यांनी जे गीतारहस्य लिहिलं मंडालेच्या तुरुंगात, त्यांना देशद्रोहाची शिक्षा झालेली होती आणि जेव्हा ते मंडालेमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडून गीतारहस्य लिहिलं गेलं. ते गीतारहस्य ओरायन अशी वेगवेगळी त्यांची ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांची दिंडी आणि शोभायात्रा असं स्वरूप त्याचं असेल. त्या शोभायात्रेमध्ये सुद्धा काही शाळांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचे लेझिम पथक असेल, पारंपरिक खेळ जे आहेत, अंकलखोपचं एक पथक आहे, ते पारंपरिक खेळ त्यामध्ये होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनई चौघडा देखील असणार आहे. त्यानंतर 11:00 इथे केसरीच्या कार्यालयातच टिळक विद्यापीठ आणि केसरीच्या कार्यालयामध्ये महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत. त्या स्पर्धांना सुद्धा लोकमान्यांचेच विषय त्यामध्ये घेतलेले आहेत. मुख्य करून म्हणजे लोकमान्यांची चतुःसूत्री जी आहे, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वराज्य आणि स्वदेशी, हा एक विषय आम्ही दिलेला आहे. त्यानंतर लोकमान्यांनी शेतीबाबत 52 अग्रलेख लिहिले होते, तर शेतीबाबतचे अग्रलेख लोकमान्यांचे तो एक विषय आहे. वेदांग ज्योतिष जे आहे त्यांचं, खगोलशास्त्रीय ज्योतिष, त्या तो एक विषय आहे. असे वेगवेगळे विषय आम्ही त्यात ठेवलेत आणि मुलांना नक्कीच त्यातून हा अभ्यास होणार आहे. त्यानंतर 5:00 आपण एक व्याख्यान ठेवलेलं आहे. दाकरू सोमण जे आहेत ठाण्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक आहेत, ते प्रमुख वक्ते आहेत आणि त्यांचा विषय जो आहे तो लोकमान्य टिळक आणि त्यांचं खगोलशास्त्रीय ज्योतिष. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी नृसिंह भारती, ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकमान्यांचे पणतू आणि टिळक विद्यापीठाचे कुलगुरू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉक्टर दीपक टिळक हे त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती आहेत. याप्रमाणे दिवसभराचे वेगवेगळे छान कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि सांगलीकरांना एक मोठा हा वेगळा लाभ मिळणार आहे. आणि आमचा उद्देश पण याच्या मागे एकच आहे की या नवीन पिढीला लोकमान्यांचं स्मरण व्हावं आणि आज सुद्धा लोकमान्यांची चतुःसूत्री किती आवश्यक आहे, जे त्यांनी जे राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी हे जे सर्व चतुःसूत्रीमध्ये घातलेले ते आज देखील किती महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे, या उद्देशानेच आम्ही हे सर्व कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि मला वाटतंय सांगलीकरांचा याला चांगला भरघोस प्रतिसाद आहे. आम्ही तरी चांगला प्रयत्न केलेला आहे. शोभायात्रेला सुद्धा जे आम्ही आयोजन केलंय ते राजवाड्यापासून जुनं मुरलीधर मंदिर जे आहे, म्हणजे ज्या ठिकाणी 1920 लोकमान्यांनी ज्योतिष संमेलन जे झालं होतं त्या जुन्या मुरलीधर मंदिरापर्यंत ती शोभायात्रा जाणार आहे. आणि की 1920 जे ज्योतिष संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी हे होते. आणि आज जेव्हा आपण 100 वर्षांनी हा शताब्दी महोत्सव करतोय
त्याचे अध्यक्ष देखील आता जे करवीर पीठाचे शंकराचार्य आहेत स्वामी दुसेवारदी तेच अध्यक्ष म्हणून आहेत. हा एक वेगळा योगायोग आहे म्हटलं तर खूप वावगट राहणार. तर सांगलीकर नक्कीच या सगळ्या कार्यक्रमांना लाभ घेतील आणि त्यांनी आवर्जून या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं अशी मी केसरी आणि टिळक विद्यापीठाच्या वतीने सर्वांना निमंत्रण देतो किंवा विनंती करतो. धन्यवाद.